नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित वैदिक त्यांना काहीच ते कळत नव्हतं त्यांना काही नको आहे तर हे आले कशाला असंही त्या लोकांना वाटत होतं हे दोघं स्त्री पुरुष पळून आले असतील किंवा त्यांना त्यांच्या वस्तीतून हाकळून दिलं असेल असंही त्यांना वाटायला लागलं ते आपापसात कुजबुजत निर्णयाप्रत यायला लागले होते त्यांच्याकडून बराच वेळ ते काय म्हणतात हे समजून घेण्याचा जमदग्नी आणि रेणुकेने प्रयत्न केला पण आकलन होईना तसे ते लोक प्रामाणिक निरागसही वाटत होते अचानक त्यांच्यामधला एक जण उठला त्यांनी रेणुकेचा हात धरला ती दचकली जमदग्नी आश्चर्याने बघायला लागले पटकन पुढे झाले त्या तरुणानं रेणुकेसह पळण्याचा आविर्भाव केला बाकीच्यांनी त्यांना मारण्याचा पिटाळण्याचा आविर्भाव केला जमदग्नी रेणुका येथपर्यंत पळून आले आहेत असं त्या लोकांना सुचवायचं होतं जमदग्नी कधी नव्हेत ते मोठ्यांदा हसले रेणुकेचं हसणं तर काही केल्या थांबे ना ते सर्व लोक मग शांत झाले त्यांना एवढं निश्चित कळलं की हे आपले शत्रू नव्हेत मग त्यांना आपल्या जखमांच्या वेदना जाणवायला लागल्या जा जमदग्नी रेणुकेने एकमेकांकडे पाहिलं जमदग्नींनी हातपाय कसे धुवायचे जखमा कशा धुवायचा हे त्यांना दाखवलं ती लोकं जखमांवर झाडपाला लावणारे होते ते पाणी लावायला तयार नव्हते परंतु जमदग्नींनी त्यांना जखमा धुवायला लावल्या एव्हाना रेणुका रथाजवळ गेली तिच्या सोबतीला अश्व आले तिथे औषधी तेल तिखट मीठ हळद घेतली सुरी घेतली अश्वांसह परत आली इकडे जाळ संपत आला होता तिनं तिथे मीठ आणि सुरी ठेवली हळद औषधी तेल प्रत्येकाला लावायला लागली त्या सर्वांना ते उपचार करून घ्यायचे नव्हते पण जमदग्नींच्या धाकामुळे त्यांनी ते करवून घेतले प्रत्येकाला जमदग्नी आणि रेणुकेचा स्पर्श हवा हवासा वाटायला लागला त्यांच्या डोळ्यातील भाव तसं सांगत होते रेणुकेने एका तरुणाला कंद दाखवले असे आणता येतील का दोघं लगेच पळाले दुसऱ्या दोघांना विस्तव एकत्र करायला दाखवलं त्या आधीचे सर्व कंद भाजायला टाकले नवीन आणले तेही भाजायला टाकले भाजलेले कंद कापले त्यावर थोडं तिखट मीठ टाकलं अश्वांना खायला दिलं एव्हाना आकाशात चंद्राचं साम्राज्य पसरलं होतं पलीते मंदावत होते तिकडे कुणाचं लक्ष नव्हतं रेणुकेनं सुरीनं झर झर कंदाच्या वरचा जळका भाग सोलला छान तुकडे कापले त्यावर मीठ अल्प तिखट टाकलं जमदग्नी उठले रेणुकेला काहीसं सांगितलं रेणुका उठली रथाकडे चालू लागली रेणुकेच्या बाजूनं निमूटपणे अश्व चालू लागले बसलेल्या लोकांमध्ये चुळबुळ सुरू झाली त्यांची भीती आता चेपली होती कुतूहल कायम होतं ते रेणुकेच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते जमदग्नी अस्वस्थ झाले म्हणाले आर्यावर्तात परस्त्रीकडे उघडपणे पाहण्याची पद्धत नाही हे कसं समजाव तुम्हाला जमदग्नी विचारात होते तेवढ्यात रेणुका परत आली बरोबर अश्व होतेच रेणुकेने गूळ आणून ठेवला जमदग्नींनी कंद आणि गूळ वाटला स्वतःसाठी रेणुकेसाठी घेतला नेत्र बंद करून आत जोडून दोघांनी मंत्र म्हटले त्यांच्या कृतीकडे सर्वजण एकटक बघत होते दोघांनी शांतपणे डोळे उघडले प्रसन्नतेने म्हणाले घ्यावं त्यांना ते कळलं नाही ते नुसते बघत बसले मग रेणुकेने जमदग्नींना प्रथम खायला सांगितलं स्वतःही थोडं खाल्लं मग लोकांना संकेत समजला त्यांनी हळूच कंद खाल्ला क्षणार्धात त्यांचे चेहरे खुलले मग सगळे पुढील खाण्यावर तुटून पडले गुळानं तर वेगळीच चव आणली थोड्याच अवधीत चित्र पालटलं आपापसात आप हास्य विनोद करू लागले ज्या मघाच्या वेदना केव्हाच पळाल्या भाषेचं माध्यम कधीच नाहीसं झालं होतं प्रत्येकजण निश्चिंत झाला होता इकडे ज्यांना अश्वांच्या खुरांचा प्रसाद मिळाला होता ते आपल्या वस्तीवर गेले होते त्यांना पाहून तिथली समजदार मोठी माणसं काहीतरी अघटित झालं असावं असं समजून लपत लपत नर्मदा दुर्गाकडे आले तिथे आपल्या मुलांना जमदग्नी रेणुका यांच्याबरोबर आनंदानं बसलेलं पाहून मंडळी आश्चर्यचकित झाली चंद्र पश्चिमेला सरकत होता मंडळी आळोखे पिळोखे देत होती पण उठण्याचं नाव कोणी घेईना रेणुका आळूच म्हणाली उद्या भेटू आपल्या वस्तीवर सर्वजण वाट पाहत असतील ते ऐकून लोकांची गडबड उडाली सर्वजण एकमेकांशी बोलायला लागले घाई घाईनं आपल्या वस्तीकडे निघाले त्यांच्यातील तेंबा म्हणाला आपल्याला जे खायला दिलं तेच त्या दोघांनी खाल्लं आणि अश्वांनाही दिलं अजब लोक आहेत त्यावर केंबा म्हणाला ते अश्वांना किती प्रेमाने कुरवळत होते जणू आपली माय लहानपणी प्रेम करायची आपल्यावर तशी तेंबा पुन्हा म्हणाला त्याचा आवाज किंचित गदगदला तुटक शब्दात म्हणाला आपल्याला चांगलं काही दिसतच नाही पण ते, ते लोक इथे कशासाठी आले असतील एकानं विचारलं कशाहीसाठी आले असतील आपण त्यांच्याकडे उद्या पुन्हा जाऊ तेंबा म्हणाला कंद खायला केंबानं कोटी केली त्यावर कुणीच हसलं नाही मग केंबा पुढे म्हणाला आपण अग्नीवर बकरे डुकर कोंबड्या ससे जे मिळेल ते भासतो त्यांचं करुण ओरडणं मला लहानपणापासून आवडत नाही पण भुकेसाठी खातो त्यापेक्षा यांचं काणं किती समाधानी आणि शांती देतं बोलता बोलता त्यांची वस्ती आली प्रत्येकाला काय सांगून काय नको असं झालं होतं सर्वजण बोलत होते ऐकायला कुणालाच येत नव्हतं चंद्र पार मावळतीच्या सीमेपर्यंत जाईपर्यंत हा कोलाहल हास्य आनंद व्यक्त करणं चालू होतं तो शुभ दिन मकर संक्रांतीचा होता चमदग्नींनी रथावरून अंथरूण पांघरुण काढलं भूमीचर्मान थरलं त्यावर धाबळ सूतवस्त्र टाकून पांघरून घेऊन चांदण्यात त्या दोर्गावर त्या दोघांनी दो अंग टाकलं पहाटे पक्ष्यांच्या अगोदर दवबिंदूंनी जाग आणली थंडीचा कडाका होता जमदग्नी म्हणाले आज अखंड काम करून कुटीर बांधूया म्हणजे थंडीचा त्रास होणार नाही पूर्णपणे उजाडायच्या आतच आदल्या दिवशी आणलेल्या झाडांच्या लाकडांची सालं त्यांनी काढायला घेतली जमदग्नी स्वतःशीच म्हणाले आर्यावर्तात असतो तर अळशीच्या तेलात बुडवून काढली असती सर्व सर्वप्रथम त्यांनी उत्तम शिडी तयार केली त्यानंतर सेतू केला कुऱ्हाड आणि परशून ही सारी कामं चालू होती एखाद्या निष्णात सोताप्रमाणे जमदग्नींचा हात चालला होता मग दोघे वर आले वेलींचा उपयोग त्यांनी दोरीसारखा करून त्याची आखणी केली पूर्व पश्चिम निवास बनवायचं ठरवलं ईशान्य आणि उत्तरेलाच उत्तर छत करायचं निश्चित झालं जमदग्नींनी अल्पावधीत खड्डे खणले आपण खालून लाकडं द्या मी वरून घेते रेणुका म्हणाली जमदग्नींमध्ये कामाचा संचार झाला होता त्यामुळे चमकत्या नेत्रांनी म्हणाले आपण दोघंही खाली येऊ हो। बघ मी काय करतो ते कालच्या वस्तीतली मंडळी हसत हसत आली आणि आम्ही मदत करतो म्हणली त्यावर जमदग्नी हसले त्यांनी अंमळ थांबायला सांगितलं मग जमदग्नींनी एक एक बल्ली हातात घेतली दोन झेपांची धाव घेत भाल्याप्रमाणे त्यांनी बल्ली फेकली अशा रीतीने सर्व बल्ल्या नर्मदा दुर्गावर जमा झाल्या आणि एक महाकाय बल्ली त्यांनी उचलली खरा तर तो एक मोठा स्तंभ होता जमदग्नीच्या अचाट बलाचा बघ्या मंडळींना आदरयुक्त विस्मय वाटला होता जमदग्नी मग दहा धनुष्य मागे गेले खाली खडक वेडावाकडा होत गेला होता पाय अडकण्याची चिरण्याची शक्यता होती रेणुकेने श्वास रोखला जमदग्नींनी डाव्या हातानं स्तंभ तोलला दीर्घ श्वास घेऊन त्यांनी खडकावर नाममात्र पाय टेकवीत ती महाकाय बल्ली भाल्यासारखी सोडली आणि काय आश्चर्य ज्या खड्ड्यात ती ते गाडणार होते त्या खड्ड्यात ती जाऊन रुतली ते पाहून बघी मंडळी जागेवरच विचित्र आवाज काढीत नाचायला लागले इथले काही तरुण आनंदानं अतिउत्साहाने जमदग्नींच्या बाहूंना हातांना मांडीला खांद्याला स्पर्श करू लागले जमदग्नींनी त्या सर्वांना आपल्या दीर्घ बाहूत घेतलं बाकीचेही त्यांना बिलगले ढकलाढकली सुरू झाली थोड्या अंतरावर कुतूहला न पाहणाऱ्या काही स्त्रिया उभ्या होत्या त्यात काही मध्यमवयीन वृद्धा तरुणी मुली सर्व होत्या सर्वांची वस्त्रं एकाच प्रकारची होती कटीस चांबड्याचं वस्त्र छातीसही चर्मवस्त्र वृद्ध स्त्रियांनी केवळ कमरेवरच चर्मवस्त्र बांधलं होतं मध्यमवयीन स्त्रियांनी डोक्याला उंच आंबाडा बांधून त्यात रानफुलं खवली होती त्या निसंकोच होत्या तरुणींनी कंचुकीत फुलं गळ्यात माळा दंडाला माळा डोक्याला गजरा लावला होता त्या तरुणी मात्र आपल्या गुडघ्याला गुडघा लावून एक अंग चोरून तिरक्या उभ्या होत्या सुंदर होत्याच पण सर्वांचे बांधे कमनीय होते तांबूस गौर वर्ण होता डोळे काळे भोर होते टपोरे होते जीवणी लहान खालचा ओठ थोडा जाड होता त्यामुळे ओठ रेखीव दिसत होते त्या सर्व दपकत पुढे येऊ हो लागल्या त्यांनाही जमदग्नी हे कोणी देवपुरुष असावे असं वाटू लागलं जमदग्नींनी रेणुकेकडे कटाक्ष टाकला आणि कामाचं निमित्त करून तिथून सरकले रेणुका त्या स्त्रियांजवळ गेली पुन्हा सांकेतिक भाषा सुरू झाली त्यांनी वाळलेले उंदीर घोशी ससे भेटी दाखल आणले होते रेणुका शहारली पण त्यांना शक्यतो कळू नये म्हणून नुसतीच हसली मग आपण काय खातो ते तिने समजावलं फळं कंद भाजी भाकरी पोळी कशी असते ते सांगितलं वरण कसं असतं ते सांगितलं वस्त्रांच्या चालीरीती सांगितल्या वागण्या बोलण्याविषयी सांगितलं आपण एकाच पुरुषाबरोबर आयुष्य व्यतीत करतो तेही सांगितलं त्यांची भीड बरीच चेपली होती त्यातील एक मध्यमवयीन स्त्री म्हणाली तुला इतका चांगला पुरुष मिळालाय म्हणून ती हसली इतर स्त्रियांनी तिला दाबलं इकडे बरेचसे पुरुष जमदग्नींना मदत करण्याचा प्रयत्न करीत होते दोन तीन तरुण तरुण मुलींकडे आणि रेणुकेकडे पाहत तिथेच उभे होते घोटाळत होते जमदग्नींना दुरून सारं दिसत होतं रेणुकेलाही कळत होतं तिने दुर्लक्ष केलं मध्यमवयीन बायकांच्या लक्षात आल्यावर त्यांनीच त्यांना तुच्छतेने हाकललं त्या मुली त्या तरुणांना किंमत देत नव्हत्या ते तिघे तरुण तिथून निघाले त्यांना दुसऱ्या टोळीच्या वृष नावाच्या शूर प्रमुखाला इथलं सगळं इतिवृत्त सांगायचं होतं त्याची मर्जी संपादन करायची होती या मुलींना पळवून त्यांना त्या ते वृषाच्या हवाली करायचं होतं त्याच्या वापरून झाल्या की त्यांना आपल्या ताब्यात परत घ्यायचा असा कुटील डाव त्यांचा होता इकडे भिंतीला वेळू कमी पडतील म्हणून ते लोक आपल्याच बुद्धीने वेळूच्या बनात गेले वेलीही आणल्या आदल्या दिवशीप्रमाणे कंद जळाऊ लाकडं पण आणली रेणुकेजवळ दिली मध्यान्नीला पुन्हा विस्तो पेटले कंद विविध शेंगा कशा भाजायच्या ते रेणुकेने शिकवलं मीठ तिखट गूळ आला मग स्वच्छता हातपाय धुणं प्रार्थना रेणुकेने मोठी पानं मागवली ती स्वच्छ केली पानावर पक्षी कृमी विष्ठा करतात ती स्वच्छ कशी करायची हे शिकवून कशी वापरायची हेही दाखवलं त्यांच्याकडे धातूचं हत्यार नव्हतं कसं कापायचं कसं सोलायचं हे दाखवलं त्यांच्याकडे काहीच हत्यारं नव्हती कसं खायचं ते सांगितलं तिनं अश्वांना बोलवलं पुन्हा साऱ्यांना आश्चर्य वाटलं की हे अश्व घाबरत नव्हते त्यांना मारत नव्हते एकमेकांना मदत करतात सांभाळतात एकमेकांना एकमेकांची एक भाषा कळते असं त्याविषयी रेणुका त्यांना समजावत होती किती किती सांगायचं होतं काहीही गृहीत धरायचं नव्हतं समजावत राहायचं होतं ती लोकं सारं काही करणार होती असंच नव्हतं पण तरीही सांगायचं होतं संयमाने आणि पुन्हा पुन्हा संध्याकाळपर्यंत कुटी उभी राहिली आता काय मंडळींच्या प्रश्नावर जमदग्नींनी गोमयाविषयी सांगितलं दुसऱ्या दिवशी ते चांबड्यावर गोमय आणणार होते त्यात माती कालवणार होते झाडाचा डिंक आणणार होते तो डिंक थोडी लभाळी घालून चिखल तुडवणार होते तीन दिवस भिजल्यावर भिंत छत भूमी छतासाठी वेळूची जाळी करायची होती ती जाळी आडव्या गोल वाश्यांवर ठेवून चर्मरज्जूंनी आवळायची त्यावर पलाशपत्र टाकून पांढऱ्या मातीचा चिकट पातळ थर गिंपायचा त्यावर पुन्हा पलाशपत्र दाबायचे त्यावर गवताच्या पेंढ्या चिवटवेली बांधायच्या ही सहरी कामं उरकायची होती मलोत्सर्गाची स सर सोय करायची होती नदीच्या बाजूला दुर्गाच्या माथ्यापासून पाच धनुष्य खाली खडकाचा चौथरा होता त्यात चर खणून तो चर गवताना झाकून वरून सोडलेलं मलदी जल नदीत न जाता तिथेच थांबावं आणि सूर्यकिरणांनी वाळून जावं अशी ती योजना होती दुर्ग माथ्यावर चारही दिशांना खडक खणून अशोकाची झाडं लावायची होती उत्तर ईशान्येस दोन बाण खोल आणि दोन बाण लांब रुंद खडक कोरायचा होता त्यात साठवणीचं जल भरता येईल असं करायचं होतं त्यांच्यामधून नदीचं पाणी घेण्याकरता रहाट करायचा होता पूर्व ईशान्येस एक बाणखोल दोन बाण रुंद दक्षिणोत्तर दीड धनुष्य लांबीचं कुंड करायचं होतं त्यात तीन भाग काळी माती टाकून उरलेल्या भागात पाणी सोडायचं होतं मातीत श्वेतकमळाचे कंद खोचायचे होते दोन्ही कुंडात बारीक मासे आणि जलकुंभात केवळ लहान कासवाटी सोडायची होते दुर्गावर सहजतेने चढउतार करता येईल अशा पायऱ्या करायच्या होत्या कुटीरावर विविध पुष्पवेली चढवाव्या अशीही कल्पना होती पण हे सारं कार्यासाठी पंधरा दिवस लागणार होते आणि तोपर्यंत रथ इथेच असावा अशी रेणुकेची इच्छा होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तू